सातपुड्यात त्या डोंगरदऱ्यामध्ये आदिवासी भागात होळी ही वेगळीच प्रकारची असते. इथे रंगांचा अजिबात काहीच संबंध नसतो, रंग बिलकुल एकमेकांना लावले जात नाही. होळी ही एक मोठी मानाची मानली जाते. होळी ही आदिवासी भागाची एका दिवसाची नसून रोज वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी बदलली जाते. होळीच्या आधी भोंगऱ्या हा एक प्रकार असतो, भोंगऱ्या भरवला जातो. त्या भोंगऱ्यामध्ये पूर्ण सातपुड्यातील गावागावातील लोक त्या भोंगऱ्यामध्ये सहभागी होतात. या पुनर्वसाहतीमध्ये आलेले आमचे तरुण आणि डाये डाये, आमची डाई डाई, भारकी बाई, पाणकी बाई, निवाली डाई, या सर्वांनी ते जंगल सोडून इथे यायला लागलं. त्या वेळेला सुद्धा एक प्रकारे आंदोलना बरोबर एक निश्चय व्यक्त केला होता की इथे आल्यानंतरही आम्ही आमची संस्कृती जपू. स्त्री पुरुष ढोलच्या गजरात रात्रभर होळीचा आनंद लुटतात. अशाच प्रकारे नर्मदा बचाव आंदोलनातर्फेही दरवर्षी होळीचं आयोजन केलं जातं. या होळीमध्ये देशातील विदेशातील पाहुणे मंडळींना बोलून या नवीन अनोख्या होळीचं दर्शन दिले जाते. मोरपिसांचा टोप, रंगीबिरंगी कागदांचा टोप घातलेले बाबा बुद्या, साडी नेसून कालीच्या रूपात पुरुष आणि जंगली जनावरांचा वेश परिधान करून नाचणारे, ह्या सगळ्या लोकांची मानता असते आणि ही मानता त्यांची सतत 5 दिवस असते. होळी तोडण्याचा मान आणि होळी पेटवण्याचा मान विशिष्ट पुजाऱ्याला असतो. आणि या होळीमध्ये जेव्हा होळी खाली पडते, ती ज्या दिशेला पडते त्यावरून येणारं साल भरभराटीचं असेल किंवा दुष्काळाचं असेल याचंही भाकीत काढलं जातं. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्हा तळगाव तालुका इंडिया अनहर्ड साठी.